गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क 81 91 93 22 22 निमाई स्वीट्स संगमनेर देशात आणि राज्यात सर्वत्र आरक्षणाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकारकडून शिक्षणाचं खासगीकरण नोकरीचं कंत्राटीकरण करण्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत मग त्या आरक्षणाचा उपयोग काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा योगिता शिवशंकर राजळे यांनी विचारलाय त्या राहुरी तालुक्यातील महिला पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आल्या होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा वैशाली टेके होत्या तर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष डॉ उषाताई तनपुरे तालुका अध्यक्ष शारदा बाळासाहेब खुळे शहराध्यक्ष अपर्णा रवींद्र ढमाळ जिल्हा सरचिटणीस कमल गाडे यांची उपस्थिती होती आज जिल्हाध्यक्षांनी इथं राहुरीमध्ये भेट दिली ऑफिसला सर्व महिला एकत्रित आल्या तर त्यांनी सर्व महिलांना एक प्रेरणा दिली की आपण सर्व महिलांनी गावामध्ये एक संघटन करायचं प्रत्येक ठिकाणी एक महिला संघटित झाल्या पाहिजे आणि त्याच्यातूनच आपला राष्ट्रवादी पक्ष हा बळकट झाला पाहिजे आणि हे जे कमळाबाई चालू आहे आता सध्याला खूपच गाजलंय याला कुठेतरी सर्वांनी मात करायची राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष योगिताताई राजळे यांनी राहुरीला जी आज भेट दिली आणि महिलांशी जी चर्चा केली महिलांशी जो संवाद साधण्याचा त्यांनी जो आज हा उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचं राहुरी राष्ट्रवादी तर्फे अभिनंदन करते आणि माननीय पवार साहेबांनी जे महिलांना आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण देऊन महिला ही फक्त चूल आणि मूल या संकल्पनेतच नाही तर घराच्या बाहेर पडून ग्रामपंचायत सदस्यापासून तर राष्ट्रपतीपर्यंत जाऊ शकते हे पवार साहेबांनी दाखवलेलं आहे आणि आज जो पक्षाविरोधी न बोलता म्हणजे जो गोंधळ चालू आहे कमळ या पक्षाचा पण राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांनी माननीय सुप्रियाताईंनी आणि आपल्या राहुरीतले आमदार प्राजक्तदादांनी आणि उषावहिनींनी जो पक्ष हा बळकट केलेला आहे हा पक्ष पुढील येत्या इलेक्शनमध्ये ह्या पक्षाला राष्ट्रवादीलाच मतं देऊन पक्षाचे पुढचे ध्येय धोरणे आणि महिलांसाठी जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यासाठी सगळ्यांनीच मदत करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला मजबूत करावं ही एवढंच मी हे करते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे योगिताताई राजळे माझी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या उषावहिनी यांनी आम्हाला सगळ्यांना आज बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानते आज राहुरी महिला राष्ट्रवादीच्या सर्व महिला माझ्या माता भगिनींना भेटण्यासाठी मी राहुरी तालुक्यात आले आहे खरं तर माझी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच मी ह्या महिलांना भेटते तर भेटण्याचं कारण म्हणजे महिलांचं सर्व विचार ऐकून घेणं आणि पक्ष संघटनेसाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे खरं तर आम्ही महिला बाहेर पडलो बोलू शकलो पदावर आलो हे सर्व श्रेय पवारसाहेबांना जातं आणि त्यामुळंच आम्ही इथपर्यंत येऊ शकलो सध्या जो राजकीय गोंधळ म्हणता येईल तो जो चालू आहे त्यासाठी जसे समाजात सर्व वातावरण गोंधळून गेले समाज तसंच आमचंही परिस्थिती सुरुवातीला झाली होती पण सध्या आम्हाला पक्षाकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते त्याप्रमाणे आम्ही सर्व महिला संघटनेच्या हिशोबाने कामाला सुरुवात केली आणि सध्या जे चाललंय खाजगीकरण शिक्षणाचं खाजगीकरण किंवा कंत्राटी नोकर भरती हे खरं तर महिलांसाठी फार महत्त्वाचे विषय आहेत त्याचा फटका आमच्या गृहिणींना जास्त बसतोय त्यामुळं आम्ही ह्या विषयाच्या बाबतीत जास्त संवेदनशील आहोत आणि सध्या आरक्षण हा मुद्दा सर्व राज्यात देशात गाजतोय पण आरक्षण द्यायचं आणि खाजगीकरण शाळेचं खाजगीकरण करायचं किंवा नोकर भरतीचं खाजगीकरण करायचं तर त्या आरक्षणाचा काय उपयोग ह्या सर्व गोष्टी सर्व
कानाकोपऱ्यातल्या माझ्या महिलांपर्यंत जाण्यासाठी आम्ही सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी जमलो आणि आम्ही ह्या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि हे सर्व विचार आम्ही सर्व महिलांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि हे सर्व आम्ही फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या महिला धोरणामुळं विचार मांडू शकलो, व्यासपीठ मिळालं आणि महिलांपर्यंत पोहोचू शकू. धन्यवाद. यावेळी माजी नगराध्यक्षा सुमती सातभाई, माजी नगरसेविका संगीता आहेर, उषा कोहकडे, आशा काकडे, अनिता म्हसे, नंदा पवार, भारती बाफना, तसेच राष्ट्रवादीचे शिवशंकर राजळे, राष्ट्रवादी तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मिलिंद अनाप, सरचिटणीस पांडुरंग उदावंत, बाळासाहेब गाडे यांचीही उपस्थिती होती. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. टक्कल पडलंय मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77980 54 841.